नमस्कार, मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण गावरान पद्धतीने माशाचे झणझणीत कालवण कसे करायचे ते बघणार आहोत. तुम्हाला ही आजची रेसिपी नक्की आवडेल. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1/2 किलो मासे घेतले आहेत. मासे मी स्वच्छ धुवून कट करून घेतले आहेत. इथे मी माशांचा डोक्यांचा भागसुद्धा कट करून घेतला आहे. तुम्ही इथे तुम्हाला आवडणारा कोणताही मासा वापरू शकताय. आता यात मी 1/2 चमचा मीठ घालत आहे व 1/2 चमचा हळद घातली आहे. मीठ व हळद व्यवस्थित माशांना लावून घ्यायचे आहे. हळद मीठ लावल्यानंतर 15 मिनिटे आपण तसेच ठेवायचे आहे. आता आपण कालवण बनवण्यासाठी एक वाटण तयार करायचे आहे. त्यासाठी इथे मी 1/2 वाटी ओल्या नारळाचे काप घेतले आहेत. 15 ते 20 लसूण पाकळ्या, 2 इंच आले व मुठभर कोथिंबीर घेतली आहे. इथे मी 2 टेबलस्पून पांढरे तीळ घेतले आहेत. आता सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी गॅस ऑन करून एक तवा ठेवूया. सुरुवातीला तीळ भाजून घेऊया. 1 मिनिटभर आपण तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजल्यानंतर ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता त्याच तव्यात मी थोडेसे तेल टाकत आहे व त्यामध्ये ओल्या नारळाचे काप आपण भाजून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे. खोबऱ्याचे काप छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. त्याचा रंग असा आला की आपण ते काढून घेऊया. भाजून घेतलेले साहित्य थोडे थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेऊया. आता त्यातच लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचे काप व मुठभर कोथिंबीर घातली आहे व भाजलेले पांढरे तीळ सुद्धा इथे घालून घेऊया. अगदी थोडेसे पाणी घालून आता ह्याचे वाटण तयार करायचे आहे. आता लागणारे वाटण आपले तयार झाले आहे. आता आपण कालवण बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्यात मी 2 मोठे चमचे तेल घालत आहे. तेल थोडे गरम झाल्यावर त्यातच वाटणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. वाटण मध्यम आचेवरती छान परतून घ्यायचे आहे. वाटण परतून 2-3 मिनिटे झाली आहेत. आता यात हळद घालून घेऊया. इथे मी 2 मोठे चमचे घरगुती कांदा लसूण मसाला वापरत आहे. तुम्ही तुमच्या घरी असणारे तिखट वापरले तरी चालेल. थोडे मिक्स केल्यानंतर त्यात 1/2 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा धने पावडर घातली आहे व चवीनुसार थोडेसे मीठ घालत आहे. आपण सुरुवातीला मॅरिनेशन करताना सुद्धा मीठ वापरले आहे, त्यामुळे मीठ अंदाजानेच वापरा. आता इथे मी रंगासाठी 1/2 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकताय. आता 10 ते 12 मिनिटे झाली आहेत. वाटण छान परतले गेले आहे. आता यामध्ये आपण थोडेसे पाणी घालून घेऊया. इथे मी 1.5 ग्लास गरम पाणी वापरत आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यात 5 ते 6 कोकम घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचा आंबटपणा कमी जास्त करू शकताय. इथे तुम्ही कोकमाऐवजी चिंचेचा कोळ सुद्धा वापरला तरी चालेल. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे. रसा उकळण्याची आपण वाट बघूया. उकळी आल्यानंतर त्यात मासे घालायचे आहेत. आता रशाला छान उकळी आली आहे. आता यात आपण मासे घालून घेऊया. मासे सोडताना गॅस स्लो ठेवायचा आहे. इथे मी सर्व मासे आता घालून घेत आहे. मासे घातल्यानंतर आणखीन 5 मिनिटं मंद आचेवरती ते शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकताय 5 मिनिटांनंतर छान रसा उकळत आहे. तुम्ही बघू शकताय मासे छान शिजले आहेत. रशाला तर्री सुद्धा खूप छान आली आहे. आता आपण गॅस बंद करूया.
तर तयार आहे अतिशय झणझणीत असे माशाचे कालवण. माशाचे कालवण असे पातळ खूप छान लागते, तसेच हा रस्सा प्यायला देखील खूप छान लागतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार रस्सा घट्ट करू शकताय. हा रस्सा भाकरी किंवा भाताबरोबर खूप छान लागतो. तुमची रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसलेस तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.